गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मूर्तिकारांकडून गणेश मूर्तींचं काम संपवण्यासाठी लगबग सुरू आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी कारखान्यांमध्ये जाऊन मूर्तीचं बुकिंग सुद्धा करून ठेवलंय. या बुकिंग केलेल्या मूर्तींचे तसेच इतर मूर्तींचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी त्यांच्या रंगरंगोटीचं काम करण्यासाठी कामगार 10 ते 12 तास कारखान्यांमध्ये काम करत आहेत. गणपतीच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवणे, मूर्तीवर मोहक रंग चढवणे, गणपतीच्या अंगावरील दागिन्यांवर बारीक कलाकुसर करणे ही कामं ही कामगार करत आहेत. आता आपल्या कारखान्यात जर पाहिलं तर जवळपास 35 ते 38 कामगार आहे, परंतु या व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रामधून जवळपास 1.5 लाख कारागीर आज या व्यवसायावर अवलंबून आहे. जसं की मध्यंतरी सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदीचे जे हे केले होते तर त्याविषयी थोडासा विचार केला जावा की असंख्य गोरगरीब कारागीर यामध्ये उरपळून निघणार आहेत. आपल्याकडे इको फ्रेंडली गणपती बनवले जातात का? बनवले जातात, पण त्याची मागणी त्या पटीत नाही. ते वाहतुकीला खूप अवघड जात आहेत, परत त्याप्रमाणे त्याच्या किमती अवाजवी आहेत की अवास्तव किमती आहेत त्याच्या. त्याच्यामुळे सामान्य नागरिकाला ती मूर्ती परवडण्यासारखी नाही आहे. आणि जे POP मूर्ती आहे ही हाताळण्यासाठी अगदी योग्य, परत रेटला सुद्धा एकदम स्वस्त पडते. इथे आपल्याकडं मूर्तींच्या किमती कितीपासून तर कितीपर्यंत आहे? आपल्याकडे अगदी 5 इंचापासून तर मूर्ती आहे, तर 5 इंचाची किंमत जाते आपल्याकडे 60 रुपये. तर तिथपासून चालू झाली तर अगदी 20 फुटाची मूर्ती 1.5 ते 2 लाखापर्यंत आपल्याकडे उपलब्ध आहे सर्व. यंदा पावसाने पाठ फिरवली असल्याने दुष्काळाची सावट आहे, त्यामुळे मूर्ती विक्रीला काही फटका बसेल की काय अशी चिंता या विक्रेत्यांना वाटू लागली आहे. मात्र बाप्पावरील प्रेमापोटी लोक खरेदी करण्यासाठी पाठ दाखवणार नाहीत अशी अपेक्षा देखील या मूर्तिकारांना आहे.